राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे आज इचलकरंजीमध्ये विविध कार्यक्रमांसाठी आलेले होते. वस्त्रोद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इचलकरंजीत आलेले चंद्रकांत पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण या स्वागतासह नामदार पाटील यांच्या कार्यक्रमांना माजी आमदार सुरेश हळवणकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसची साथ सोडल्यापासून भाजपशी त्यांची वाढलेली जवळीक माजी आमदार सुरेश हळवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकणारी आहे का असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतोय. आज वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इचलकरंजी दौऱ्यादरम्यान माजी आमदार सुरेश हळवणकर आणि नामदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळालं. आज वस्त्रोद्योग मंत्री झाल्यानंतर इचलकरंजीत आलेल्या दादांचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. दादांचा पक्ष कार्यालयात सत्कार सुद्धा करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दादांनी कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी सुद्धा माजी आमदार हळवणकरांचं नाव न घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. नामदार चंद्रकांत पाटील हे आज इचलकरंजीत येत असताना माजी आमदार हळवणकर कामानिमित्त मुंबईत असणं, नामदार पाटील यांनी भाषणात हळवणकरांचा नामोल्लेख टाळणं यावरून या दोघांमध्ये काही बिनसलंय का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.